नमस्कार, मी डॉक्टर मुग्धा आरोग्य विश्वमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रहो, आपण शाळेत असताना लहानपणी आपल्याला माझा आवडता ऋतू या विषयावर हमखास निबंध लिहायला सांगितलं जायचं. आवडता ऋतू म्हटलं तर कुणी पावसाळा तर कुणी हिवाळाही म्हणतात. हे प्रेम उन्हाळ्याच्या वाट्याला मात्र तितकंसं येत नाही. ह्याला कारणही तसंच आहे. माघातली गुलाबी थंडी किंवा श्रावणातली हिरवाई या बिचाऱ्या ऋतूच्या नशिबी नाही. ह्याच्या वाट्याला काय तर वैशाख वनवा. उन्हाळा म्हटलं तर अंगाची काहिली आणि घामाच्या धारा. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी अशा काही टिप्स शेअर करणार आहे ज्या अवलंबून आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची अधिकाधिक काळजी घेता येईल. उन्हाळ्यात अतिउष्णतेने चेहरा जास्त तेलकट होतो आणि अतिघामामुळे चिकटपणा देखील येतो. आणि मग अशा वेळी त्वचेचे प्रॉब्लेम सुरू होतात, जसं की पिंपल्स, घामोळ्या, पुरळं, सनबर्न, हायपर पिगमेंटेशन्स इत्यादी. अशा वेळी त्वचेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चेहरा वारंवार थंड पाण्याने स्वच्छ धुणं महत्त्वाचं. चेहऱ्यावरील धूळ, घाण, तेलकटपणा हे काढून टाकणं महत्त्वाचं. उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाशामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजेच अतिनील किरणं ही जास्त प्रमाणात असतात. या किरणांमुळे आपल्या त्वचेला त्रास होऊ शकतो, जसं की सनबर्न, स्किन कॅन्सर. त्यामुळे पुरेसं SPF असलेलं सनस्क्रीन वापरणं हे खूप महत्त्वाचं आहे. घराबाहेर जाण्याआधी आणि घराबाहेर जाणार नसाल तरीही पुरेसं SPF असलेलं सनस्क्रीन वापरणं खूप महत्त्वाचं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांची निगा. उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांना इजा पोहोचू शकते. अशावेळी योग्य सनग्लासेसचा वापर करणं गरजेचं आहे. उन्हातून घरी आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुतल्यावर डोळ्यांना थंड पाण्याने हपका मारावा, याने डोळ्यांना थंडावा मिळतो. उन्हाळ्यामध्ये डोळ्यांचा कोरडेपणा सर्रास वाढतो. अशावेळी पुरेसं पाणी पिणं, पाणीदार फळं खाणं, योग्य आहार घेणं हा उपाय आहे. उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आहारातही महत्त्वपूर्ण बदल करणं खूप गरजेचं आहे. प्रचंड गर्मी आणि सतत येणारा घाम यामुळे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाने पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. तसंच अल्कोहोल, कॉफी, एरेटेड ड्रिंक्स जसं की थम्सअप, कोका कोला यांचं सेवन आहारामध्ये नसलेलं बरं, कारण त्यामुळे देखील डिहायड्रेशन होऊ शकतं. याला चांगले पर्याय म्हणजे शहाळ्याचं पाणी, ताक, ताजी नीरा, ऊसाचा रस यांचं सेवन आपण वाढवू शकतो. उन्हाळ्यामध्ये पचायला हलके असलेले अन्नपदार्थ थोड्या थोड्या वेळा घेतलेले चांगले. पचायला जड असलेले पदार्थ जर जास्त अन्नामध्ये समाविष्ट असतील तर त्यामुळे शरीरातली उष्णता वाढू शकते, म्हणून ते टाळलेले बरे. उन्हाळ्यामध्ये बाजारात येणारी जी फळं किंवा भाज्या आहेत त्यामध्ये नैसर्गिकरित्या पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे अशा प्रकारच्या भाज्या किंवा फळांचं सेवन वाढवावं. मित्रहो, या सर्व गोष्टींचं पालन करून आपण आपल्या आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेऊ शकतो. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या आरोग्यविषयक माहितीसोबत. तोपर्यंत आरोग्यम भवतु.